ते यांची ॲन्टिसिपेटरी बिल रद्द करण्याची. विजय मालुकर हे एसटी कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे की 4 ते 5 महिन्यापासून जो बेकायदेशीर संप चालू होता याच्यामध्ये गुणवंत सदावर्ते यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांचे निलंबन रद्द करून देतो, तसेच तुमचे शासनात विलनीकरण करून देतो. त्यामार्फत त्याबद्दल त्यांनी पैसे गोळा करायला सांगितले, जवळपास 300 ते 500 रुपये हे प्रत्येक कर्मचाऱ्याकडनं गोळा करायला सांगितले. फक्त आकोट डेपो इथूनच जवळपास 74,400 रुपये हे जमा करून जयश्री पाटील यांच्या मार्फत देण्यात आले, परंतु त्यांच्यामार्फत कुठलीही याचिका कोर्टात दाखल झाली नाही असं तक्रारदाराचं म्हणणं होतं. त्या म्हणण्यावर FIR दाखल झाल्यानंतर ॲडव्होकेट सदावर्ते साहेबांनी माननीय सत्र न्यायालय अकोट इथे अटकपूर्व जामीनचा अर्ज सादर केलेला होता. तो सत्र न्यायालयाने मान्य करताना त्यांना 74,400 रुपये जमा करायला सांगितले, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर असं माहिती झाले की जवळपास ही रक्कम 70,000 कर्मचाऱ्यांकडनं, पूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांकडनं घेण्यात आली, जी जवळपास 2.5 करोड ते 3 करोडच्या आसपास जाते. त्याच्यामुळे तक्रारदारांनी त्या अटकपूर्व जामीनाच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे दार ठोठावले व त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची अर्ज केला. आज त्याच्यावर सुनवाई होऊन आज माननीय उच्च न्यायालयाने त्यांना उत्तर शासनाला, तसेच जयश्री पाटील व ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांना त्यामध्ये उत्तर सादर करण्यास सांगितले.